नमस्कार, अॅग्रोवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे. कोरोनाचा अद्याप धोका टळलेला नाहीये. सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की या कोरोनावरची लस नेमकी कधी येणार, तसेच ही लस जर आली तर ती नेमकी किती परिणामकारक असेल. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत मराठमोळे शास्त्रज्ञ डॉक्टर नानासाहेब थोरात. नानासाहेब थोरात हे साताऱ्याचे आहेत. ते सध्या लंडनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतायत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे अॅग्रोवन मध्ये. धन्यवाद. सर, तुम्ही साताऱ्याचे आहात, आता लंडनमध्ये काम करता आहात, तर सातारा टू लंडन हा नेमका प्रवास कसा होता, याबद्दल थोडं सांगितलं तर बरं होईल. हा तशी फार मोठा प्रवास आहे. मी म्हणेन माझे सगळं शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमधून झालेलं आहे सुरुवातीचं, त्यानंतर गावातील शाळेमध्ये आणि कॉलेज हे गावाजवळच्या कॉलेजमध्ये, आणि म्हणजे MSc जे आहे फिजिक्स मधून माझे झालेले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून, आणि नंतर जी PhD आहे ती DY पाटील विद्यापीठ कोल्हापूरमधून झालेली आहे. माझं मूळ जवळपास PhD पर्यंत सगळं शिक्षण म्हणजे फिजिक्स या सब्जेक्ट रिलेटेड झालं, आणि त्यानंतर मात्र मी मेडिसिन फील्ड मध्ये आलो. त्यानंतर मी कोरियामध्ये होतो 1.5 वर्ष सॅमसंग इन्स्टिट्यूट मध्ये, आयर्लंडमध्ये 3 वर्ष होतो, जर्मनीमध्ये 1 वर्ष होतो, आणि पोलंड आणि स्वित्झर्लंड इथे जॉईंटली 2 वर्ष होतो. आणि त्यानंतर मी आता काही दिवसापूर्वी 4-5 महिन्यापूर्वी मी ऑक्सफर्डला जॉईन झालो मेडिकल सायन्स डिव्हिजन मध्ये. जे व्हॅक्सिन जिथे डेव्हलप होते ते डिपार्टमेंट जे आहे आणि ते इन्स्टिट्यूट आहे, इथं जे मेडिकल सायन्स डिव्हिजन आहे त्याच्या अंडर जवळपास 21 डिपार्टमेंट आहेत. माझं जे डिपार्टमेंट आहे ते कॅन्सर रिलेटेड आहे, लहान मुलांचा आणि वुमेनचा कॅन्सर, आणि ते जे डिपार्टमेंट आहे व्हॅक्सिनचं ते आमच्याच मेडिकल सायन्स डिव्हिजन अंडर आहे, फक्त त्याचं एक डिपार्टमेंट वेगळं आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फार मोठी आहे, जवळपास 12,000 सायंटिस्ट आहेत तिथं, आणि 1,000 कोटीचं त्यांचं बजेट आहे वर्षाचं. फार मोठी जवळपास संपूर्ण शहरामध्ये, ऑक्सफर्ड ही एक छोटी सिटीज आहे लंडन पासून 1 तासाच्या अंतरावरती, तर या छोट्या सिटीमध्ये पूर्ण युनिव्हर्सिटीच आहे, आणि आपण जाईल तिकडं अगदी वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग आहेत 500-600 वर्षापूर्वी. आणि माझं जे मूळ रिसर्च आहे तो कॅन्सरवरती आहे, कॅन्सरवरती न्यू थेरपीज डिझाईन करणं, प्लस आम्ही आता कोरोना व्हायरसचा कॅन्सर पेशंटवरती काय इफेक्ट होतोय, त्यानंतर नवीन प्रकारे कसं व्हॅक्सिन त्यांच्यासाठी डिझाईन करता येईल, आणि व्हॅक्सिन आल्यानंतर काय होईल. कोरोना पेशंटवरती अजून सॉरी कॅन्सर पेशंटवरती अजून ट्रायल झालेल्या नाहीत व्हॅक्सिनच्या, झाल्या तर फ्युचरमध्ये काय होऊ शकतं याच्यावरती सुद्धा आमचा प्रोजेक्ट चालू आहे. सर, सध्या एक सर्वसामान्यांना एक प्रश्न पडलेला आहे की हे कोरोनाचं संकट आहे, हे नेमकं कधी जाईल आणि याच्यावरची लस नेमकी कधी येईल. तर सध्या या लसीच्या संदर्भातला प्रश्न आहे की या लसीचं काम सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कुठपर्यंत आलेलं आहे. नाही, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस पूर्णतः डेव्हलप झालेली आहे, ती एप्रिल मध्येच डेव्हलप झालेली आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग चालू झालं, मॅन्युफॅक्चरिंग प्लस फेज 1, फेज 2 आणि फेज 3 ट्रायल्स. फेज 1 आणि फेज 2 मध्ये फक्त काही म्हणजे 10-100 पर्यंत लोकांना दिलं जातं व्हॅक्सिन, आणि चेक केलं जातं की काही साईड इफेक्ट नाहीत ना व्हॅक्सिनचे, लोक आजारी पडत नाहीत ना, किंवा अचानक कोणता पॅरालिसिस सारखा डिसीज होत नाही ना, हे चेक केलं जातं. फेज 3 ट्रायलमध्ये मात्र भरपूर लोकांना दिलं जातं, जवळपास 23,000 लोकांना दिलेलं आहे व्हॅक्सिन, आणि त्यांना सोसायटीमध्ये फ्रीली मुवमेंट करायला सांगितली जाते. तर आणि त्यामध्ये नंतर चेक केलं जातं की व्हॅक्सिन दिल्यानंतर यांना कोरोना झालेला आहे का, किंवा असा व्हायरल डिसीज झालेला आहे का नाही, मग त्यानंतर भरपूर प्रकारचे कंट्रोल्स घेऊन चेक केलं जातं की एक्झॅक्टली किती पर्सेंट आहे. ह्या 3 फेजच्या ट्रायल इथं मुवारी त्यांनी ऑलरेडी ऍस्ट्राझेनिका बरोबर त्यांचं काम चाललेलं आहे, आणि ऍस्ट्राझेनिकानं तो जो डेटा आहे UK गव्हर्नमेंटला सबमिट केलेला आहे, US मध्ये ट्रायल चालू आहेत, युरोपियन युनियनला त्यांनी डेटा सबमिट केलेला आहे, इंडियामध्ये भारतामध्ये जो आहे तो ऍस्ट्राझेनिका कंपनी नाही तर सिरम कंपनी प्रोड्यूस करते, प्लस ट्रायलची जी जबाबदारी आहे ती सिरम कंपनीची आहे. सो इंडियामध्ये सिरम कंपनीने डेटा सबमिट केलेला आहे. आता काल सोमवारी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं आणि ऍस्ट्राझेनिकानं सगळा डेटा म्हणजे फायनल डेटा सगळ्या डिटेल्स जे काही गव्हर्नमेंट अथॉरिटीजनं जे
करेक्शन्स मागितली होती ती पूर्ण करून दिलेली आहेत. साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये इथं वॅक्सिनला ऑक्सफर्ड वॅक्सिनला परमिशन मिळण्याची शक्यता आहे आणि तो ब्रेक थ्रू होईल लगेचच इंडियामध्ये. लगेचच तुम्हाला दिसेल लगेचच इंडियामध्ये सुद्धा त्याला परमिशन मिळेल. ते फक्त वाटच बघताय की युके आणि युरोपियन युनियन कधी परमिशन देत आहेत. सर सध्या कोरोनाच्या वॅक्सिनचं जे म्हणजे तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती नेमक्या कोणकोणत्या देशामध्ये आहे याच्याबद्दल काय माहिती आहे का? कोरोना वॅक्सिन जवळपास 50 प्रकारच्या कंपनीज आता वॅक्सिन डेव्हलप करत आहेत फेज वन ट्रायल मध्ये किंवा रिसर्च लॅब मध्ये. ऑस्ट्रेलिया आहे, युरोपियन कंट्रीज आहेत, कोरिया आहे, चीन आहे, जपान आहे, युके आहे, अमेरिका आहे. ह्या सगळ्या कंट्रीज मध्ये मोठमोठ्या कंपनी जशा फायझर नावाची मोठी कंपनी आहे ज्यांना युएसमध्ये आणि युरोपमध्ये काल युरोपमध्ये मिळालं, युकेमध्ये ऑलरेडी मिळालेलं आहे वॅक्सिन. इथं जवळपास 2 लोकांना दिलेलं आहे फायझर कंपनीचं. मॉडर्ना कंपनी आहे जी छोटी आहे पण त्यांचं प्रोडक्शन युएसमध्ये चालू आहे, त्यांना युएसमध्ये परमिशन मिळालेली आहे. ऑक्सफर्ड जेनिका आहे, प्लस अशा बऱ्याच आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन ही एक मोठी कंपनी आहे, त्यांचं सुद्धा वॅक्सिन फेज 3 ट्रायल मध्ये गेलेले. इंडियामध्ये भारत बायोटेक आहे, रेड्डीज लॅबोरेटरी आहे ती रशियाचं स्पुटनिक वॅक्सिन डेव्हलप करते. तसंच नोवावॅक्स आहे एक युएस कंपनी जी फ्रान्समध्ये वॅक्सिन डेव्हलप करते, इटालियन कंपनी डेव्हलप करते, इस्रायली कंपनी करत आहे, चायनीज सुद्धा करत आहे. सो भरपूर कंपन्या वॅक्सिन डेव्हलप करते. सर सध्या आणखी एक प्रश्न उपस्थित झालाय की इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याची माहिती मिळते की नेमका हा कोणता विषाणू आहे आणि याचा शरीरावर नेमका किती परिणाम होतो? कोरोना विषाणूच आहे, कोरोनाचा आहे तो, नवीन काही विषाणू नाहीये. कोरोना जसा आपल्या शरीरामध्ये लहानपणापासून मोठेपर्यंत बदल होतो, किंवा आपण एखाद्याशी पहिलवानाशी कुस्ती करणार असेल एक गावठी भाषेत सांगितलं तर, आणि आपण वीक असतो पहिलवान मोठा असतो त्यावेळी आपण नवीन नवीन डाव शिकायचा प्रयत्न करतो, सराव करतो, आणि त्या पहिलवान जो मोठा आहे त्याच्या बरोबर कुस्ती जिंकण्याचा प्रयत्न करतो. व्हायरस सुद्धा तोच करतो. आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती काही वेळेला स्ट्रॉंग असते, व्हायरस वीक असतो. त्यावेळेला व्हायरस काय करतो की प्रतिकार शक्ती बरोबर फाईट करण्याचा प्रयत्न करतो, वॉर चालतं त्यांच्यामध्ये. आणि एक वेळेला ते व्हायरस स्वतःमध्येच चेंज करतो आपल्या शरीरामध्येच असताना, आणि नवीन थोडा बदल होऊन तो आपल्या प्रतिकार शक्ती विजय मिळवतो आणि मग पूर्णतः मग काही पेशंटचा डेथ होते किंवा काही सिव्हिअर होतात. काही वेळेला असा जो नवीन प्रकारचा जो नवीन प्रॉपर्टीजचा मी म्हणेन गुणधर्माचा व्हायरस, तोच व्हायरस जो तयार झालेला असतो शरीरात, तो त्याच्याकडून दुसऱ्या पेशंटला जातो किंवा दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जातो आणि हा नवीन स्ट्रेन येतो. ही निरंतर प्रक्रिया आहे. निसर्गामध्ये इव्हॉल्युशन म्हणजे ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो, ही उत्क्रांती चालू असते. व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, मनुष्य प्राणी आहेत, सगळे प्राणी आहेत, त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारची उत्क्रांती चालू आहे. हा पहिल्यांदा असं झालेलं नाही कोरोना व्हायरस, हा 7वा म्युटेशन आहे, म्हणजे 7वा हा त्यामध्ये झालेला बदल आहे जो डिटेक्ट झालेला आहे. तर किती प्रॉपर्टीज चेंज झालेले आहेत, तर जो मूळ कोरोना व्हायरस होता नोव्हेंबरमध्ये सापडलेला गेल्या वर्षी चायनामध्ये, तो अगदी सोसायटीतून आपल्या कम्युनिटीतून निघून गेलेला आहे, तो नाही. आता नवीनच जे त्याचे नवीन गुणधर्म असणारे आलेले, तर जवळपास मूळ पेक्षा या जो काल सापडलेला आहे त्याच्यात 23 वेगवेगळे गुणधर्म सापडलेले आहेत. हा बदल होत राहतो आणि पुढेही होत राहणार. सर जसं तुम्ही म्हणले की ऑक्सफर्ड मध्ये जी लस तयार केलेली आहे ती ऑलरेडी पूर्णतः तिचं काम झालेलं आहे, साधारणतः ती लस कधीपासून म्हणजे उपलब्ध होईल आणि जसं की त्या लसीची सध्या चाचणी चालू आहे, तर त्या चाचणीचे म्हणजे परिणाम कितपत चांगले आहेत, त्याचे रिझल्ट सध्या काय आहेत? त्यांनी डेटा, मी जसं सांगितलं वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहेत त्यांना डेटा दिलेला आहे. इथं युकेमध्ये दिलेला आहे, युरोपियन युनियन जे 28 देशांचा समूह आहे त्यांना सुद्धा दिलेला आहे. आणि त्यांनी एकदा युरोपियन युनियननं परमिशन दिली की ते 28 देशांमध्ये ऑटोमॅटिकली जातं. इंडियासाठी आपली स्वतःची ड्रग ऑथॉरिटी जी आहे तिला डेटा दिलेला आहे. जोपर्यंत त्यांचं परमिशन येत नाही, इमर्जन्सी अप्रुव्हल जो लॉ आहे त्यामध्ये, आता इंडियामध्ये हा लॉ थोडा क्रिटिकल आहे आणि कन्फ्लिक्ट आहे त्या लॉ मध्ये, पण युकेमध्ये, युएसमध्ये, युरोपमध्ये हा क्लिअर लॉ आहे की अशा वेळेला ज्यावेळी इमर्जन्सी येते त्यावेळी वॅक्सिनेशनला परमिशन दिली जाते. सो इंडियन ऑथॉरिटी जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत इंडियामध्ये ही ऑथराइज होणार नाही. जरी फायझर सारखी वॅक्सिन आहे जी युकेमध्ये दिली जाते, युएसमध्ये सुरू झाले, आता नेक्स्ट वीकला युरोपमध्ये सुरू होईल, पण इंडियामध्ये नाही होऊ शकणार कारण इंडियन गव्हर्नमेंटची त्याला परमिशन नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन लागते, ती ज्या दिवशी मिळेल
त्यानंतर समजेल की आपल्याकडे सेटअप इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे. जसं जर युकेचा विचार करायचा म्हणाल तर युकेनं ऑलरेडी सेटअप तयार केलेला आहे. यांच्याकडे प्रत्येक वर्षी ना फ्ल्यूचं वॅक्सिन दिलं जातं ओल्ड लोकांना, काही यंग सुद्धा. सो त्यांच्याकडे तो सेटअप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. परमिशन दिल्यानंतर 2 दिवसांमध्ये इथं वॅक्सिनेशन सुरू होईल अशी अवस्था. इंडियामध्ये थोडा वेळ लागेल कारण आपल्याला ट्रान्सपोर्ट पुण्यामधून मॅन्युफॅक्चर होणार वॅक्सिन श्रीनगर पासून ते अरुणाचल प्रदेश अगदी आणि खाली कन्याकुमारीपर्यंत ट्रान्सपोर्ट करावं लागेल. त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावा लागेल, काही फ्लाइट किंवा एमर्जन्सी फ्लाइट, एमर्जन्सी सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. बरोबर आहे सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुद्दा भारत सरकारची जर परवानगी मिळेल तर लगेच ऑक्सफर्डची लस भारतात उपलब्ध होऊ शकते. मात्र ही लस किती परिणामकारक आहे हा मुद्दा आहे. हा, परिणामकारकता ही आत्ताची जी आहे, जर फेज 3 ट्रायल हे अगदी 2 महिन्यापूर्वी झालेले आहेत आणि 2 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलंय काही कंपन्यांनी जसं फायझर, मॉडर्ना आहे, स्पुटनिक आहे रशियाची, 90-95% पर्यंत त्यांची परिणामकारकता आहे. पण ही कमी वेळात सांगितलेली आहे. लसीची परिणामकारकता ही फार, म्हणजे लस ही कायमस्वरूपी शरीरातून आजार घालवण्यासाठी किंवा भविष्यात होऊच नये म्हणून दिली जाते. सो परिणामकारकता आपण त्याचं जे मापदंड म्हणतो तो 100% असायला हवा, पण तो विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे वेळ त्याचा एक मापदंड घ्यायचा त्याच्यावर ठरतो. म्हणजे आता 1-2 महिन्यामध्ये आपण जरी 90-95% ऑक्सफर्डची जी आहे ती 70% किंवा 90% याच्यामध्ये त्यांचा जो डेटा अनालिसिस झाला, तर हे आज आपल्याला दिसत आहे, भविष्यात ते किती परिणामकारक आहे. जसं असं नवीन म्युटेशन, नवीन प्रकार, नवीन चेंजेस झाले व्हायरसमध्ये, तर काही वॅक्सिन फेल होतात. परिणामकारकता आपल्याला वेळेनुसार समजेल, पण आज त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायही नाही. सरासरीचा जर विचार, बरोबर, सरासरीचा जर विचार केला तर कोण म्हणते 70%, कोण म्हणते 80%, कोण म्हणते 90%. तर सरासरीचा जर विचार केला तर किती टक्के साधारणतः त्याचा आपण सरासरी नाही म्हणू शकणार. वॅक्सिनला जी परमिशन द्यायची जी सरासरी धरलेली आहे किंवा एक व्हॅल्यू आहे ती 50% आहे. म्हणजे 50% इफिशियंट पाहिजे वॅक्सिन, तरच त्याला परमिशन दिली जाते. सो सगळी जी वॅक्सिन्स आहेत ती अबाव 50% आहे, त्यामुळे त्याचा जास्त विचार करायचा नाही. त्याची इफिशियन्सी किती आहे, वॅक्सिन ज्यावेळी मास म्हणजे सर्व लोकसंख्येला दिली जातात ना, त्यावेळी तो एका प्रकारचा विषाणू त्या सिस्टीम मधून, सोसायटी मधून निघून जातो, त्यासाठीच केलं जातं. सो 50% ही इनफ आहे. बरेच वॅक्सिन्स आहेत ते 50% फ्ल्यूचं सारखं वॅक्सिन आहे त्याची 50% आहे. मग ते पुन्हा पुन्हा द्यावं लागतं. कदाचित जास्त इफिशियन्सी असतात ते, जसं पोलिओ सारखं आहे 99%, मात्र ते बऱ्याच वेळेला द्यावं लागतं, एकदा देऊन जमत नाही. सो जरी त्याची 99% असेल तरी एका वेळेच्या एका डोसमध्ये परिणामकारक नाही. 1-5 वर्षाच्या मुलांना आपण बऱ्याच वेळेला पोलिओची वॅक्सिन देतो. सर, एक वेगळा प्रश्न आहे की या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी चालते, याच्यामध्ये साधारणतः किती हात राबत असतात, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? हो, ऑक्सफर्डचं वॅक्सिन डिपार्टमेंटमध्ये 200 सायंटिस्ट आहेत आणि मी आत्ताच डेटा कलेक्ट करत होतो. ऍक्च्युली माझे काही सकाळ पेपरला सुद्धा आर्टिकल्स येतात आणि या रविवारच्या आर्टिकल्स मध्ये मी त्याच्यावरती लिहिणार आहे की एक्झॅक्टली कसं आहे. तर याच्यामध्ये फार मोठी प्रोसेस असते. वॅक्सिन्स असे एका रात्रीत जरी आज दिसत असले तरी नाही डेव्हलप झालेले. ऑक्सफर्डची जी सिस्टीम आहे ती 10 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केलेली सार्स वॅक्सिनवरती, मर्स वरती, आणि टप्प्याटप्प्याने त्यांना त्यात ब्रेक थ्रू मिळालेले. फायझरचं वॅक्सिन आहे ते जर्मनीमध्ये डेव्हलप केलेलं आहे, ते सुद्धा इम्युनोलॉजिस्ट म्हणजे प्रतिकार शक्तीवर उपचार करणारे सायंटिस्ट होते, त्यांनी ते हळूहळू टप्प्याने शोधलेलं आहे. मॉडर्न आहे, स्पुटनिक आहे, जरी आज आपल्याला दिसत असली तरी त्यांचा बेस असतो, त्यांच्याकडे काही ना काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि स्किल असतं, सायंटिस्ट असतात त्या प्रकारचे. आणि जोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम समजत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही. सो एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे, वॅक्सिनच का किंवा ड्रग का नाही, हा एक मोठा जो क्वेश्चन आहे तो जोपर्यंत आपण आधी सॉल्व्ह करत नाही त्यानंतर मग वॅक्सिन वरती काम करायला सुरुवात होते. सो ही फार मोठी प्रोसेस आहे. टेक्नॉलॉजी रिसर्च मध्ये अगदी छोट्या लॅब मधून पहिल्यांदा सुरुवात करून त्यानंतर अॅनिमल्स वरती ट्रायल घेतलात, म्हणजे माऊस असेल किंवा रॅट्स म्हणजे मोठे उंदीर असतात त्यांच्यावरती, त्यानंतर मंकीज वरती सुद्धा बघतात चिंपांजीवर वरती, कारण आपलं जे जेनेटिक मेकअप आहे त्यांच्याशी मिळतो, आणि त्यानंतर मानवावरती येतात. बऱ्याच प्राण्यांच्या वरती वगैरे करून ट्रायल्स करून हे येतं. सो ही फार मोठी प्रोसेस आहे. कोणताही ड्रग असेल, वॅक्सिन असेल, कोरोना व्हायरस फास्ट का आलं, म्हणजे काही वॅक्सिन्सला जवळपास 10 वर्ष लागले. पोलिओ सारखं वॅक्सिन 10 वर्ष लागली डेव्हलपमेंट करायला. कोरोनाचं फास्ट का आलं, तर पूर्वी नॉलेज शेअरिंग नव्हतं, म्हणजे
चायना मध्ये काय होतंय, इंडिया मध्ये काय होतंय, हे युएस मध्ये काय होतंय, हे एकमेकांना माहित नसायचं. आता फास्ट ट्रॅक वरती नॉलेज शेअरिंग होते. जसं की हा नवीन स्ट्रेन आला, म्हणजे चायनामध्ये जो पहिला सापडला होता नोव्हेंबरमध्ये, पण जगाला समजलं जानेवारीमध्ये. पण युकेनं मात्र 2 दिवसांमध्ये जाहीर केलं की नवीन काहीतरी आलंय, तुम्ही सावध राहा. सो अशा प्रकारचं नॉलेज शेअरिंग सध्या चालू आहे. वॅक्सिन मध्ये सुद्धा तेच चालू आहे, त्यामुळे ही फास्ट डेव्हलप झाली. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज ट्रायल 1-3 परमिशन देण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटची पुन्हा परमिशन लागते. सो ह्या परमिशन सुद्धा फास्ट ट्रॅक वरती झाल्या, त्यामुळे हे वॅक्सिन लवकरात लवकर आले. सर, भारत सरकारने जर ऑक्सफर्डच्या लसीला परवानगी दिली आणि कोरोनाचा धोका टाळण्यासाठी किंवा कोरोनातून बचाव करण्यासाठी जर कोरोना नसलेल्या व्यक्तीने जर ही लस घेतली, तर त्याचे काही साईड इफेक्ट्स वगैरे होतील का? हो, आपल्याला कोरोना नसलेल्यांनाच द्यायचे आहे. सगळ्यात महत्वाचं हेल्दी लोकांनाच द्यायचं आहे की त्यांना कोरोना होऊ नये. साईड इफेक्ट म्हणजे काय होऊ शकतं? वॅक्सिनच्या आपण लहान मुलांना दिल्यानंतर सुद्धा अचानक ताप येतो त्यांना. नॉर्मल जे साईड इफेक्ट आहेत त्यामध्ये अंगदुखी असेल, ताप येईल अचानक, हेच आहेत. लॉंग टर्म काय होतील ते नाही आज सांगू शकत, कुणीच नाही सांगू शकत, कारण हा डेटा आपला फक्त 2 महिन्याचा आहे. सो कुठलाही साईड इफेक्ट मग हे शॉर्ट टर्म असतात, लॉंग टर्म असतात. लॉंग टर्म म्हणजे 10 वर्षानंतर काय होईल हे नाही आज सांगू शकत आपण, कारण प्रत्येक वॅक्सिनची टेक्नॉलॉजी डिफरंट आहे. आणि आता आपल्या लहान मुलांना आपण पूर्वीपासून वॅक्सिन दिलेले आहेत, अशांना काही साईड इफेक्ट अजून तरी दिसत नाही. सो त्याबद्दल एवढी चिंता करायची गरज मान्य आहे सर ते जर दिलं तर. पण भारताच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर साधारणतः 130 कोटीच्या आसपास देशाची लोकसंख्या आहे, तर मग एवढं प्रोडक्शन करणं शक्य आहे का बाबा? हो, भारताला जो डेटा आहे, भारताला 80 कोटी लोकांना वॅक्सिनेशन करावं लागेल पूर्ण कोरोना व्हायरस सिस्टीम मधून. त्यासाठी आपल्याला कुठल्याही कंपनीचे असू दे 160 कोटी डोस लागतील. सध्या भारतानं 50 किंवा 100 कोटीच्या आसपास रिझर्व केलेले. अमेरिकेची सुद्धा लोकसंख्या जवळपास 36 कोटी आहे, पण त्यांनी 100 कोटी डोस रिझर्व ऑलरेडी केलेले आहे. युकेची सुद्धा 6.5 कोटी आहे, त्यांना 13 कोटी डोस लागतील, त्यांनी 25 कोटीपेक्षा अधिक डोस रिझर्व केलेले आहे. युरोपची लोकसंख्या युके सोडून जर आपण विचार केला तर 50 कोटीच्या आसपास आहे, त्यांनी सुद्धा 100 कोटीच्या वरती डोस रिझर्व करून ठेवलेले आहेत मोठमोठ्या कंपन्याकडून. सो ही प्रोसेस चालू आहे. आफ्रिकेची लोकसंख्या जास्त आहे, पण आफ्रिकेने फक्त 1-10 कोटीच्या आसपासच डोस रिझर्व केलेले आहेत, कारण त्या देशांच्याकडे पैसा नाही किंवा टेक्नॉलॉजी नाही किंवा दूरदृष्टी सुद्धा नसेल त्यांच्या राजकर्त्याच्याकडे. हाही मोठा प्रॉब्लेम एज्युकेशन. सो आपल्याला जसं मी सांगितलं की 80 कोटी लोकांना वॅक्सिनेशन करावं लागेल. याच्या संदर्भानेच आणखी एक प्रश्न निर्माण होतोय सर, की म्हणजे ही लस घेण्यासाठी नेमकं वयाचं बंधन काय असावं, म्हणजे विशिष्ट वयाच्या पुढच्या लोकांनाच ही लस घ्यावी, याच्या संदर्भात काय? नाही, वयाचं बंधन नाहीये. जन्मलेल्या मुलापासून दिलं जाईल, पण टप्प्याटप्प्यानं दिलं जाईल. सुरुवातीला हेल्थ वर्करनाच दिलं जाईल फ्रंटलाईनला. जसं इथं युकेमध्ये मी आता पाहतोय ओल्ड लोक आहेत 80च्या वरती, आपल्याकडे 80च्या वरती फार कमी लोक आहेत सध्या, पण इथं भरपूर आहेत. सो त्यांना दिलेलं आहे वॅक्सिनेशन त्यांना. आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर सुद्धा भरपूर असतात. त्यात फ्रंटलाईन म्हणजे कोणते? जर जे सर्जरी करतायत रोजच्या रोज, त्यांना पेशंटचा संबंध येतोय. नॉर्मल पेशंट नाही, पण सर्जरी करताना पेशंट जवळ आपल्याला 6-7 तास उभा राहावं लागतं, अशा डॉक्टरांना, अशा नर्सना दिलं जातंय प्रायोरिटी बेसिसवरती. इंडियामध्ये सुद्धा हेच करावं लागेल. प्रायव्हेट असू द्या, इथं कसं आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. युएसमध्ये सुद्धा किंवा युरोपमध्ये हे गव्हर्नमेंटच 99% जी हेल्थ सर्व्हिस आहे गव्हर्नमेंटची आहे, त्यामुळे इथं ते शक्य आहे. आपल्याकडे जवळपास 20-80% असं आहे, 80% प्रायव्हेट आहे आणि 20% गव्हर्नमेंटचे आहे. सो आपल्याला पुन्हा प्रायव्हेटमध्ये कुणाला प्रायोरिटी द्यायची, गव्हर्नमेंटमध्ये कुणाला प्रायोरिटी द्यायची, याचं गव्हर्नमेंट मला वाटतं मायक्रो लेवलला प्लॅनिंग करत आहे आणि करावं लागेल, तरच ते आपण त्यामधून. कारण आपल्याकडं कॉन्सिक्वेन्सेस काय होण्याची शक्यता आहे की बरेच लोक प्रायोरिटी मागतील. म्हणजे किराणा दुकानदार सुद्धा म्हणेल माझ्याकडे रोज 100 गिराईक येतं, मला द्या पहिल्यांदा वॅक्सिन, कारण मी यांच्यासारखं नाही, डॉक्टर सारखंच माझं सुद्धा काम आहे. सो अशा वेळेला सुद्धा मग हे कॉन्सिक्वेन्सेस हे भविष्यात दिसत आहेत आपल्याला. सो आपल्याला फिक्स आणि स्ट्रिक्ट रूल करावे लागतील. या लसीबद्दल आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय सर, तो म्हणजे की या बाबा लसीची नेमकी किंमत काय असेल आणि सामान्य माणसाला ही किंमत परवडेल काय? नक्कीच, युएस युके युरोपमध्ये तर ते फ्री आहे, ते गव्हर्नमेंट देणार आहे, त्यामुळे इथे किंमत किती आहे हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. पण ऑक्सफर्डच्या वॅक्सिनची किंमत आहे ती $2-3 आहे. म्हणजे मागचं माझं एक आर्टिकल आलं होतं, 150 रुपये ही इंडियामध्ये त्याची किंमत असेल प्रोडक्शन कॉस्ट. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन वगैरे धरून आपण 100 रुपये एक्स्ट्रा धरू, 250-300 रुपये पर्यंत एक डोस मिळायला पाहिजे ऑक्सफर्डचा.
फायझर मॉडर्नाचे महाग आहेत पण ते काही इंडियामध्ये येतील असं नाही मला वाटत. येतील पण फार कमी डोसेस मिळतील कारण ते महाग पण आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये आपल्याकडे. -70 त्यांना ठेवायचं, कॅरियर व्हॅन्स लागतील त्याच्यासाठी स्पेशल. अगदी फायझरचं जे व्हॅक्सिन आहे त्याच्या ज्या सुटकेस त्यांनी तयार केले त्याला GPS सुद्धा आहे. सो एवढी ट्रॅकिंग सिस्टीम त्यांनी बसवलेली आहे. पण ऑक्सफर्डची आपल्या नॉर्मल फ्रीज मध्ये सुद्धा चालेल. छोट्या गावांच्या मध्ये छोटे जे सरकारी किंवा खासगी हॉस्पिटल असतील तिथे सुद्धा ते स्टोअर करू शकतील काही दिवस. ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे. सो ऑक्सफर्डची व्हॅल्यू जी आहे 150 ते 300 रुपये पर्यंत मिळेल. त्यानंतर आता अजून गव्हर्नमेंटचं क्लिअर नाही. मग फक्त केरळा सरकार हे एकमेव सरकार आहे भारतात की ज्यांनी जाहीर केलं की आम्ही फ्रीमध्ये देणार मग ते कोणतंही असू दे. सो ज्यावेळी व्हॅक्सिन अनाऊन्स होईल त्यानंतर मग गव्हर्नमेंट स्ट्रॅटेजी ठरतील की आपल्याला परवडेल का फ्रीमध्ये द्यायला, काही प्रमाणात घ्यायचे, मग कुणाकडून घ्यायचे, हे मोठा याच्यावरती मायक्रो प्लॅनिंग चालू असणार आहे गव्हर्नमेंटचं नक्कीच. आणखी एक सर महत्वाचा मुद्दा म्हणजे जे देशातील सेरम इन्स्टिट्यूट आहे आणि सेरम इन्स्टिट्यूट आणि लंडन मधील ऑक्सफर्ड यांच्यामध्ये संशोधनाच्या बाबतीमध्ये नेमका संवाद कशा प्रकारे होतो, त्यांचं कोणत्या गोष्टीवर टाईप झालेला आहे याच्या संदर्भात काय सांगतो? हो, ऑक्सफर्डचं जे व्हॅक्सिन डिपार्टमेंट आहे ते 1960 सालापासून ते नवीन व्हॅक्सिन तयार करतात. इथं कसं आहे युरोपमध्ये US मध्ये प्रोडक्शन कॉस्ट लेबर कॉस्ट ही हाय असते. सो ते नेहमी प्रोडक्शनसाठी चीप जिथून मिळेल आपल्याला रॉ मटेरियल असेल आणि लेबर कॉस्ट जिथं कमी आहे अशा ठिकाणी त्यांचे प्रोडक्शन प्लांट असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मध्ये मोस्टली चायनामध्ये आहेत, इंडियामध्ये आहेत प्रोडक्शन केमिकल कंपनी. तसंच जी सिरम आहे जी इंडियातली म्हणण्यापेक्षा जगातली सगळ्यात मोठी व्हॅक्सिन ची कंपनी मोठी आहे प्रोडक्शनची. ड्रग्ज मध्ये मात्र इतर आहेत, फायझर सारखी किंवा जॉन्सन सारख्या या जगातल्या सगळ्यात मोठ्या ड्रग्ज निर्माण करणाऱ्या कंपनी. पण व्हॅक्सिन साठी सिरम मोठी आहे, त्यांचा सेटअप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. सो हे पूर्वीपासूनच त्यांचे काही व्हॅक्सिन साठी करार आहेत आणि टेक्नॉलॉजी फक्त ट्रान्सफर करावं लागते. म्हणजे इथं लॅबमध्ये जो प्रोटोकॉल त्यांनी डिझाईन केलेला असतो अगदी मायक्रो लेवलला तो फक्त शेअर करायचा असतो. तिथं त्यांच्याकडे मोठे रिझर्वायर असतात, सेटअप असतो. अगदी काही आपल्याला 1 मिली सुद्धा व्हॅक्सिनचा डोस आपल्याला मिळणार नाही. 1 मिलीतला 1/4 भाग म्हणजे 200 मायक्रोलिटर एवढा पाहिजे. सरासरी 1000 लिटर व्हॅक्सिन ऍट अ टाइम करू शकतात, त्याच्यामध्ये 1,00,000 लोकांना व्हॅक्सिनेट करता येतं. सो हे मोठं सेटअप असतं, त्याच्यासाठी फार मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे त्याची सिरमची पूर्वीपासूनची. अजून काही इंडियामध्ये सुद्धा जसं रेड्डीज लॅबोरेटरीने सुरू केला सेटअप आणि अजून काही कंपन्या सुरू करतात, भारत बायोटेक सुरू करते. जगभरात त्यांचे सगळ्यांचे प्रोडक्शन प्लांट आहेत व्हॅक्सिनचे. सर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतात जे संशोधन होतं आणि इंग्लंडमध्ये जे लंडनमध्ये जे संशोधन होतं याच्यामध्ये नेमकं फरक तुम्हाला काय जाणवतो, इथलं संशोधन आणि तिथलं संशोधन याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? नाही, संशोधन कसं असतं की बॉर्डरलेस असतं. म्हणजे संशोधन कुठेही करू द्या, जरी ऑक्सफर्डने व्हॅक्सिन शोधलं तरी आज आपण इंडियामध्ये वापरणार आहोत, ऑस्ट्रेलियापासून जगातल्या सगळ्या देशामध्ये जाणार आहे. सो विज्ञानामध्ये जे संशोधन केलं असतं त्याला कोण मालक नसतो, टेक्नॉलॉजीला मालक असतो. सो संशोधन इंडियामध्ये सुद्धा चालतं, थोडं आपण नॉवेल प्रॉब्लेम्स घ्यायला आपण थोडं भीतो किंवा रिस्क घेत नाही. म्हणजे संशोधनामध्ये ना हाय रिस्क हाय गेन असतं. म्हणजे तुम्ही जेवढी मोठी रिस्क घ्याल मार्केटमध्ये सुद्धा असतं तेवढा तुम्हाला बेनिफिट पण जास्त असतो. रिसर्चमध्ये सुद्धा तसं असतं. व्हॅक्सिन वगैरे याच्यावरती किंवा कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी हाय रिस्क हाय गेन हा एक जी मानसिकता आहे आपल्याकडे थोडी कमी आहे. आणि कल्चर, रिसर्च कल्चरमध्ये बऱ्याच गोष्टी असतात इंटरनली, जिथं फ्रीडम पाहिजे, त्यानंतर आपल्याला आर्ग्यू करता आलं पाहिजे. म्हणजे पुढचा करतोय त्याला क्रॉस करता आलं पाहिजे किंवा आपण जे करत असेल त्याला जर समोरचा क्रॉस करत असेल तर आपण आपल्यामध्ये चेंज केलं पाहिजे, आपण ते मान्य केलं पाहिजे. हे कल्चर रिसर्चमध्ये फार महत्वाचं असतं आणि यातूनच खरा रिसर्च डेव्हलप होतो, एकमेकांचं डिस्कशन आर्ग्युमेंट मधूनच होतं. सो अशी कल्चर, ऑक्सफर्ड असेल, केम्ब्रिज असेल, हार्वर्ड, कॅलटेक आणि MIT आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी, या जगातल्या 5-6 मोठ्या युनिव्हर्सिटी का आहेत किंवा त्यांचंच नाव का घेतलं जातं जगामध्ये, तर इथं त्या प्रकारचं कल्चर आहे जिथं मी माझ्या बॉसला सुद्धा क्रॉस करू शकतो काही चुकीचं असेल. माझा बॉस सुद्धा मला क्रॉस करतो की हे चुकतंय, हे नवीन केलं पाहिजे, हे मला मान्य नाही किंवा हे असं नाही होणार. काही वेळेला आम्ही एक्सपेरिमेंट करतो किंवा माझे ज्युनियर असतात माझ्या हाताखाली जे आहेत काही डॉक्टर्स वगैरे ते करतात, त्यांचं काही चुकलं तर आम्ही सांगतो. ते सुद्धा कधी कधी एक्सपेरिमेंट मध्ये चूक झाली तर सांगतात तुम्ही सांगताय पण असं होऊ शकत नाही,
कारण आम्ही एक्सपेरिमेंट करतोय. सो आम्हाला सुद्धा ते ऐकावं लागतं. सो हे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे रिसर्च मध्ये आणि हे कल्चर असावं लागतं. त्याशिवाय रिसर्च माइंड डेव्हलप होत नाही. कारण प्रश्न पडले पाहिजेत, कुणीतरी आपल्याला प्रश्न सुद्धा विचारले पाहिजेत आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण म्हणजे शोधलं पाहिजे. आपल्याकडं दुसरा एक प्रॉब्लेम काय आहे की कुठल्याही आपण इंटरव्ह्यूला गेलो, कुठल्याही ठिकाणी गेलो, आपण पुढच्याला प्रश्न असाच विचारतो ज्याचं उत्तर आपल्याला माहित असतं आणि आपण त्याला विचारतो आणि आपण क्रॉस चेक करतो की त्याला येतंय का बघूया उत्तर, नाही आलं की मला येतंय पण त्याला येत नाही, म्हणजे हा हुशार नाही. ही माइंडसेट आहे ती इकडे नाहीये. ज्याचं उत्तर आपल्याला माहित नाही तेच प्रश्न विचारले जातात. जवळपास 90% असेच प्रश्न येतात आपल्याला समोर की आपण नाही म्हणू शकत पुढच्याला तुला माहित आहे का उत्तर, कारण आपल्याला माहित असतं की त्याला माहित नाही म्हणून ते विचारलं गेले आणि याच्यातून रिसर्च कल्चर ऍक्च्युली डिझाईन होतं. सर, आता जो इंग्लंडमध्ये नवीन विषाणू आलेला आहे कोरोनाचा, तर या विषाणूसाठी ही जी लस ऑक्सफर्डने तयार केलेली आहे ही उपयुक्त ठरेल की त्याच्यासाठी एक नवीन वेगळी लस तयार करावी लागेल? हा खरं तर प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतो. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. फक्त ऑक्सफर्डची नाही, टेक्नॉलॉजी बऱ्याच कंपनीनी जी केलेली आहे. आता पूर्वीच्या सारखे व्हॅक्सिन टेक्नॉलॉजी नाही, न्यू टेक्नॉलॉजी वरती आहे की जे कमी वेळामध्ये जर असं काही व्हॅक्सिन फेल जात असेल तर ते कमी वेळामध्ये नवीन टेक्नॉलॉजीने लगेच नवीन व्हॅक्सिन किंवा चेंजेस करतील. पण सध्या तरी असं दिसतंय की जरी व्हायरस नवीन नाही, व्हायरस आहे तोच आहे, त्याचे थोडे प्रॉपर्टीज चेंज झालेले. सो व्हॅक्सिन डेव्हलप करताना सुद्धा हा विचार केलेला असतो की जर त्याच्या काही प्रॉपर्टी चेंज झाल्या तर आपलं व्हॅक्सिन किती इफेक्टिव्ह राहील. सो ही सुद्धा त्यांनी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे सगळ्याच व्हॅक्सिन. मी ऑक्सफर्ड मध्ये आहे म्हणून फक्त ऑक्सफर्डचं नाही सांगत, पण ज्या कारण मी मगाशी सांगितलं की सायन्स हे बॉर्डरलेस असतं. आम्ही ऑक्सफर्ड मध्ये रिसर्च करतो म्हणून ऑक्सफर्डचं व्हॅक्सिन चांगलं आहे किंवा हेच योग्य आहे असं नाही. जगामध्ये सगळ्या प्रकारची जे व्हॅक्सिन डेव्हलप होत आहेत ते मानवी कल्याणासाठीच करतात. बऱ्याच लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की यामधून ह्या व्हॅक्सिनच्या कंपन्या मोठ्या होणार आहेत, यामधून कुणाला तरी पैसे मिळत आहेत. सायंटिस्ट हे जे व्हॅक्सिन बद्दल घ्या घ्या म्हणतात त्यांना पैसे मिळणार आहेत, ही एक मानसिकता गेलेली आहे लोकांची. तर मी तुम्हाला उदाहरण देतो, सारा गिल्बर्ट ह्या ऑक्सफर्डचं व्हॅक्सिन ज्यांनी डेव्हलप केलेलं आहे, त्यांना 3 मुलं आहेत. त्यांनी क्लिनिकल ट्रायल मध्ये स्वतःला सुद्धा व्हॅक्सिन घेतलेलं आहे, त्यांच्या 3 मुलांना सुद्धा व्हॅक्सिन दिलेलं आहे. सो सायंटिस्ट स्वतः आधी रिस्क घेतात. बरेच सायंटिस्ट आहेत ज्यांनी ज्या डिस्कवरी केल्या त्या स्वतःवरती प्रयोग केलेले आहेत. सो असं काही नाहीये की कुठली तरी कंपनी मोठी करायची आहे वगैरे. व्हॅक्सिन मध्ये इन्व्हेस्टमेंट जी असते कंपनीची ती फार असते, पण त्याचा रिटर्न फार कमी मिळतो. म्हणजे व्हॅक्सिन हे कमी, म्हणजे 1 वर्षापूर्वी दिली की त्यानंतर त्याचा यूज होत नाही. ड्रग्ज ज्या कंपन्या असतात ते मात्र ड्रग्ज कॅन्सरचे असू द्या, हार्ट अटॅकचे किंवा इतर डायबेटीसचे असू द्या किंवा नॉर्मल आपले फिवरचे, यांना रोजच्या रोज मागणी असते, व्हॅक्सिनला रोजच्या रोज नसते. त्यामुळे कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट, बऱ्याच कंपन्यांना गव्हर्नमेंटने पैसा दिलेला आहे. जसं US मध्ये $1 billion फायझर कंपनीला, $1 billion मॉडर्ना कंपनीला इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही व्हॅक्सिन तयार करा. त्यांच्याकडे सेटअप नाही, पैसा नाही. सो ही लोकांची एक मानसिकता आहे की व्हॅक्सिन मध्ये काहीतरी हे होईल, व्हॅक्सिन फेल राहील, व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट आहेत, आम्ही घेणार नाही. ही मानसिकता सोडली पाहिजे. मी स्वतः व्हॅक्सिन डिपार्टमेंटला नाही, मी स्वतः कॅन्सर डिपार्टमेंटला आहे, तरी सुद्धा मला वाटतं की व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. कारण आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही सध्या यामधून बाहेर येण्याचा. आपल्याला बाहेर यायचं आहे, फक्त लोकांची काळजी नाही तर इकॉनॉमी सुद्धा आहे ना. आपण फक्त आपली बॉडी हेल्थ नाही तर मेंटल हेल्थ सुद्धा आपली चेंज झालेली आहे आणि आपण जास्त काळ आता याच्यापेक्षा जास्त थांबू नाही शकणार. सर, माझा जाता आपल्याला असा प्रश्न आहे की ही परिस्थिती नेमकी कधी सुधरेल आणि पूर्ववत, जसं संपूर्ण जगावर हे संकट आहे की पूर्वपदावर ही परिस्थिती कधी येईल आणि माणसं जी आहे ती सामान्य जीवन कधी जगू शकतील असं वाटतंय आपल्याला? एक्झॅक्टली नाही सांगता येत. नवीन असे स्ट्रेन येतात, नवीन हे होतं, पण सरासरी 2021 जाईल आपल्याला पूर्ववत, पूर्वीचं आयुष्य जगण्यासाठी. त्यामध्ये सुद्धा आता आपल्याला समजलंय आपली लिमिटेशन. निसर्गाचा हा जो व्हायरस आहे, जो डोळ्याने दिस बघण्यासाठी 10 कोटीचा मायक्रोस्कोप लागतो, तो जो दिसत सुद्धा नाहीये, अशाने आपलं जग थांबवलेलं आहे. तर याच्यापेक्षा भयानक निसर्गामध्ये भरपूर गोष्टी आहेत. सो आपली लिमिटेशन आपल्याला समजलेली आहेत आणि त्यामध्येच राहणं आता सगळ्यात महत्वाचं राहील. जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर निसर्गातल्या या छोट्या जीवाणूंशी सुद्धा खेळणं फार आहे. आपल्यापेक्षा स्ट्रॉंग कितीतरी आहेत, जो एवढा छोटा आहे, जो दिसत नाही, त्यानं आपल्याला थांबवलं तर जो दिसतोय तो काय करू शकेल, हे तर फार हे आहे. सो आपल्याला, मी म्हणेन 1 वर्ष जाईल
काही म्हणजे असं अंदाज आहे अजून याच्यामध्ये बरेच कशा प्रकारे कोणती कंट्री आता वॅक्सिनेशन करते, काही कंट्रीमध्ये होईल न होईल, कुणाला एंड पॉइंट पर्यंत मिळत आहे, काही नवीन स्ट्रेन येत आहेत का, वॅक्सिनला पुन्हा रेजिस्ट होणारे किंवा स्वतः चेंज करणारे काही व्हायरस जर असा जर चेंजेस दिसले यामध्ये तर पुन्हा थोडा वेळ लागेल, पण होईल, यामधून आपण बाहेर नक्कीच येणार. बोलता बोलता एक प्रश्न राहून गेला सर, सध्या इंग्लंडमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, कोरोनाची स्थिती काय, तिथलं प्रमाण वाढतंय की कमी होत आहे? वाढत आहे, इथे प्रमाण वाढत आहे. 2 दिवसापूर्वी इथं 32,000 आसपास केसेस सापडले होते, जे पीक दिवसभरात जो हो, आणि जो पहिल्या वेव्ह मध्ये जो पीक होता तेव्हा 4-5 हजार मॅक्झिमम मिळायचे. डेथ रेट सुद्धा काही, मी ज्यावेळी इथं इंग्लंडमध्ये आलो त्यावेळी एक किंवा 2 व्यक्तीचा डेथ व्हायची पूर्ण कंट्रीमध्ये, आता ते जवळपास 300-350 पर्यंत आहे ओल्ड एज मधील लोक. सो इथं परिस्थिती जशी इंडियामध्ये आहे तशीच आहे, पण लोक थोडंफार नॉर्मल लाईफ जगतायत. रिस्ट्रिक्शन भरपूर आहे, जसं की आपण शेजाऱ्याच्या घरी जाऊ शकत नाही, आपण एकमेका म्हणजे जो व्यक्ती माहित नाही किंवा बबल तयार केलेले दोन दोन व्यक्तींचे, दोन फॅमिलींचे, ते सोडून आपण तिसऱ्या गोष्टीकडे, तिसऱ्या व्यक्तीला भेटू शकत नाही, त्यांच्याबरोबर कार शेअर करू शकत नाही. पण याच्या विरुद्ध असंही आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू आहे, जसं बस चालू आहे, ट्रेन चालू आहे, की जसा मी स्वतः आल्यापासून किंवा बसमध्ये जातोय, बस म्हणजे पूर्ण सोशल डिस्टन्सिंग. स्कूल चालू आहेत महत्वाचं, म्हणजे लहान मुलं सगळे स्कूलला जात आहेत, माझं मूल सुद्धा स्कूलला जात आहे, आता सुट्ट्या आहेत पण हे स्कूल चालू आहेत, कारण लहान मुलांना थोडा कमी धोका आहे याचा. सो थोडंफार आपल्यासारखीच परिस्थिती आहे, लोक काही ऐकतात, 90% ऐकतात, 10% आपल्याकडे जसे आहेत तशीच या इथे सुद्धा त्या मानसिकतेचीच आहेत, काही ऐकत नाहीत, काही त्यांना काही वॅक्सिनच्या विरोधात आहेत, काही मास्कच्या विरोधात आहेत. सो ही ह्युमन टेंडन्सी जगात सगळीकडे आहे. सर माझा शेवटचा प्रश्न आहे, या कोरोनाच्या संकटापासून बचावण्यासाठी इथून पुढे नेमकी काय काय काळजी घ्यायला हवी सर्वसामान्य लोकांनी, याबद्दल काय सांग? कोरोनापासून जो आता नवीन स्ट्रेन आलाय तो तर फास्ट, म्हणजे 70% त्याची एफिशियन्सी हायर आहे ट्रान्समिट होण्याची, आणि तो फार वेगाने ट्रान्समिट होतोय. सो मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे फर्स्ट गोष्ट आहे, की विदाउट लॉकडाऊन सुद्धा आपण संसर्ग कमी करू शकतो, किंवा व्हायरल लोड आहे सिम्प्टोमॅटिक जे पेशंट असतात त्यांच्याकडून नॉर्मल व्यक्तींना, हेल्दी लोकांना जो व्हायरल लोड जातो तो कमीत कमी ठेवण्याचा हा मार्ग आहे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग, तो तेच महत्वाचं आहे. आणि बाकीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही रूल्स आहेत, महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, हे काही विचार करूनच रूल्स तयार करतात, म्हणजे असं नाही की ती राजकीय व्यक्ती आहेत आणि त्यांना काही समजत नाही, त्याच्यामागे काही ना काहीतरी विचार असतो. जसं जिम सुरू करायला विरोध होता सरकारचा, त्याचं कारण आहे की जिम मध्ये आपण एक्सरसाइज करतो, आणि एक्सरसाइज ही अशी गोष्ट आहे की जिथे सगळ्यात हाय, म्हणजे 10 जो फॅक्टर दिलेला आहे, म्हणजे 1 to 10 जर मोजायचा असेल कुठे जास्त ट्रान्समिट होतो कुठल्या ऍक्टिव्हिटीमुळे, तर जिम मध्ये व्यायाम करण्याने 10 म्हणजे हा जो हायएस्ट फॅक्टर तेवढा होता, त्यामुळे भारत सरकार, महाराष्ट्र सरकार परमिशन देत नव्हतं, इथंही नाहीये जिमला परमिशन. सो हे ह्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन आहेत ते पाळणं महत्वाचं आहे, आणि हे सगळे पाळतात असं नाही, इथं मोठमोठे सायंटिस्ट, नोबेल लॉरेट सुद्धा इथं ते नियम पाळतात, इथले गव्हर्नमेंटचे अधिकारी नियम पाळतात, मंत्री पाळतात. सो आपल्याला ते करावंच लागतं. सर तुम्ही अॅग्रोनला वेळ दिला आणि आमच्याशी सविस्तर चर्चा केली, कोरोना लस नेमकी कधी येईल आणि ऑक्सफर्ड मध्ये तिचं काम कसं चालतं, ती जी उपलब्ध लस झाली आहे ती किती परिणामकारक ठरू शकते, याच्याबद्दल सविस्तर आमच्याशी चर्चा केली, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. अॅग्रोन मध्ये आज इथेच थांबत आहोत, अधिक अपडेट साठी तुम्ही पाहत राहा अॅग्रोवन.